इंटरनेटच्या माध्यमातून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी 5 परदेशी मुलींसह अन्य 9 जणांना रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागानं ताब्यात घेतलाय. अलिबाग येथील रेडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून 3 परदेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतला होता. यानंतर मुंबईतील विविध भागातून आणखीन 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. यात 2 परदेशी मुली आणि 1 भारतीय महिलेचा समावेश आहे. इंटरनेट स्वाईपच्या माध्यमातून देशभरातील विविध भागात हे सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. यासाठी ग्राहकांकडून लाखो रुपयांच्या रकमा उकळल्या जात होत्या. या सर्व दक्षिण अमेरिकेतील कोलंबियातून भारतात पर्यटनासाठी आल्या होत्या. दरम्यान या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सर्वांना अलिबाग येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आला. यातील 6 जणांना 7 दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत. तर 5 ही परदेशी मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.